मतदान करण्याचा पहिला प्रयत्न हा वेल्हेमध्ये झाला, वांगीवाडी असं काही ते नाव आहे, की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे, इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय. देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी काढायची. आज सकाळपासून आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सातत्याने सर्व बूथच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्या काही अडचणी आल्यात या कुठेतरी सुटाव्यात यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. टोटल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 155 संवेदनशील बूथ आहे असं आम्ही इलेक्शन कमिशनला पोलिसांना सांगितलेलं आहे. आतापर्यंत ज्या कंप्लेन आल्या, ज्या तोंडी आल्या, छोट्या मोठ्या होत्या, कुणी कुठं छोटीशी दमदाटी वगैरे करते, अशा 250 तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत. या सोडून पैसे वाटपाच्या तक्रारी अशा 18 आलेल्या आहेत, त्यातले काही व्हिडिओ हे आम्ही ट्विट केलेले आहे. मारहाण, शिवीगाळ, बूथ घेण्याचा प्रयत्न असे 8, ईव्हीएम खराब, ईव्हीएम फ्रेम चुकीचं नाहीतर ईव्हीएमचं प्लेसमेंट चुकीची आहे अशा 38, आणि बोगस मतदान करण्याचा पहिला प्रयत्न हा वेल्हेमध्ये झाला, वांगीवाडी असं काही ते नाव आहे, तिथं ज्या गुंडाचा फोटो मी ट्विट केला होता 2 दिवसापूर्वी, तो स्वतः 25 लोक घेऊन बूथमध्ये शिरला होता, त्यामुळे तिथं ते झालं. अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जो प्रतिसाद लोकांकडनं मिळत आहे तो खूप सुंदर आहे. जे कुणी भेटतायत ते सर्व सांगतायत आम्ही गुंडागर्दी, आम्ही दडपशाही, आम्ही आर्थिक ताकद ज्या बाजूला आहे त्या बाजूला जाणार नाही, आम्ही स्वाभिमानाच्या बाजूली आहोत, आम्ही चांगल्या विचाराच्या बाजूली आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की येत्या काळामध्ये नक्कीच लोकांना गोड अशी बातमी 4 जूनला मिळेल. याच्यामध्ये या सर्व कंप्लेनचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश कंप्लेन या बारामती तालुक्यातून नाही तर बारामती विधानसभेमधून आलेल्या आहेत. त्याच्यावरनं आम्ही एकच निष्कर्ष इथं काढतो की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे, इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय. त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलोय हे महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे. बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठेतरी जाणवतं. ही जी भाषा जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली, अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत नाही. अध्यक्ष सोडा, महिलेच्या समोर नाही तर सुज्ञ व्यक्तीच्या समोर जर ही भाषा वापरली तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोलेल. तुम्ही सुद्धा टीव्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 करावं लागलं. म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत, आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागती. आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची, त्याच्याचबरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते. आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपवून घेणार नाहीत. तक्रार 100% केलेली आहे, आणि गावातल्याच लोकांना धमकी देतात की इथं तुम्ही जावा, इथून जावा, इथं थांबू नका. जो काही झळझळात नाही तर चिडचिड त्यांची होत आहे त्याच्यावरनं सुद्धा एक संदेश कुठेतरी
मिळत आहे जो आमच्यासाठी सकारात्मक आहे आणि त्यांच्यासाठी नकारात्मक आहे. आता वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदादांच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील? आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या, अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या. श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की ते पुण्याला का मुंबईला होत्या. आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना ह्या कुठेतरी आत्यांकडे आहेत नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत. जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत. जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या आणि तिथं नमस्कार घेतला, आशीर्वाद घेतला. आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल, स्वार्थी भूमिका घेतली असेल, त्यात आईचं काय चुकलं, काकींचं काय चुकलं? उलट तिथं जो परंपरा आहे, जे काय कल्चर आहे, संस्कृती आहे आपली, ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियाताईंनी जपली. आणि हेच कुठेतरी विरोधकाच्या पोटामध्ये दुखायला लागले असं कुठेतरी म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं संस्कृती आणि विचारसरणी याची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि जे चिल्लीपिल्ली अजितदादांनी इतर जे काही टीव्हीवर बोलणारे पाळलेली आहेत नाही ठेवलेली आहेत त्यांच्याबद्दल तर बाजारी लोकांबद्दल न बोललेलं जास्त योग्य. भावना आमच्याकडे आहेत. आता काटेवाडीला गेल्यानंतर आजीला नाही तर काकीला भेटणं ह्यात काय चुकलं? हीच तर परंपरा आहे, हीच तर संस्कृती आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत त्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी कळायची? त्यांना सोयीची संस्कृती नाही तर सोयीचं राजकारण कुठेतरी कळतं. त्यामुळे असंवेदनशील कॉमेंट हा देवेंद्र फडणवीस असतील नाही तर त्यांच्या नेत्यांकडनं केलाय असं माझं मत आहे. त्यांचा प्रश्न मी कुठं नाही म्हणलं त्या कामासाठी चालू नव्हत्या. त्या नक्कीच कामासाठी चालू होत्या. पण मी याच्या आधी 10 दिवसाआधी एक कॉमेंट केली होती, ट्विट केली होती की सामान्य लोकांना पीडीसीसी बँक आणि बारामती बँकेतून 500 रुपये मिळत नाही. मग त्याचा अर्थ त्या पैशाचा कुठेतरी ना कुठेतरी वापर होतोय. आता सामान्य लोकांना 5 पर्यंत बँक चालू असते, आता इथं 1 पर्यंत चालू. आणि त्याच्यात ती काम करत होते पण ते कशाचं? तर पैसे वाटपाचं काम कुठेतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे. आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे. त्यामुळे कोणाचं काम पीडीसीसी करत होतं? याच्या आधी पीडीसीसीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार केला आणि आता पीडीसीसी बँक रात्री 1 पर्यंत उघड्यात मार्च एंड तरी नाही. मार्च एंड असलं असतं तर समजलं असतं. आता आपण मे मध्ये रात्री 1 पर्यंत काय करतायत? तर 500 रुपयाच्या नोटा वाटतायत असं आमचं ठाम मत आहे. इलेक्शनच्या दिवशी त्यांना हे वक्तव्य करावं लागतं. आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा रडू येत नसताना सुद्धा रडण्याची ऍक्टिंग तिथं केलेली आहे. चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या. मी काकींचं मान ठेवतो, या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी त्या आल्या. पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो तो त्यांचा त्यांचा विषय आहे. पण मी काकींचं स्वागत करतो वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. महिना झाला 1.5 महिना झाला काकींबरोबरचा फोटो मी काय बघितला नव्हता. आज इलेक्शनच्या दिवशी मेरे पास माँ है हे कुठेतरी सांगावं लागतंय.
याच्या मागे काय हे मला सांगता येणार नाही, पण मी एवढंच आहे काकींना मानलं, आजीला मानलं, या वयामध्ये सुद्धा त्या मतदान करण्यासाठी आल्या, हाच आदर आणि हाच विचार खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाचा विचार आहे। त्याला दोन तीन कारणं असू शकतात। एक खडक वासल्याचे काही व्हिडिओ आम्ही बघितले, तिथं काही लोक आले म्हणाले अरे कमळच दिसत नाही, मी मतदानच नाही करणार, त्यामुळे चिन्ह बघण्यासाठी काही लोक आल्यानंतर ते चिन्ह नसल्यामुळे तिथं मतदानाला ते आले नसावेत। दोन, पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि तो काल आणि परवापासून सुरू झालेला आहे, काही लोकांपर्यंत अजून पैसे पोहोचले नसावेत, म्हणून काही अजितदादा गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते त्यांना म्हणत असतील थांब थोडा वेळ थांब, काहीतरी तुझ्यापर्यंत पाठवतो आणि मग मतदानाला जा, मग कुठेतरी एक संभ्रम मतदारांच्या मनामध्ये निर्माण होत असेल। पण सर्व मतदारांवर आमचा विश्वास आहे, जे सर्व महाराष्ट्रातले स्वाभिमानी मराठी नागरिक आहे, त्यामुळे ते योग्य असा निर्णय घेतील। आणि जी गुंडागर्दी, म्हणजे गुंडागर्दी इतकी आहे की उद्या जाऊन तेच गुंड जो लोकांच्या घरी आले, त्यांचे कार्यकर्ते घरी आले, आपल्या आया बहिणी घरी असतील आणि ते केस वाढवलेले गुंड जर घरी आले तर आपल्याला कसं वाटेल? त्यामुळे ही जी गुंडाची संस्कृती अजितदादा आणि भाजप जी पुढे आणत आहे त्याला खऱ्या अर्थाने थांबवायचं असेल, हीच ती वेळ आहे लोकसभेची। तसं नाही होणार, हे गुंड काय करणार? तर हे गुंड कोणाच्या जमिनी, कोणाची घरं, अजून काही वेगळ्या प्रॉपर्टी असतील, नाही तर कोणाचं ते छोटंसं दुकान आहे, एखाद्या दुकानाचा पत्रा बाहेर आलाय तर त्याला ब्लॅकमेल करून हप्ते चालू करतील आणि हप्ते चालू केल्यानंतर सामान्य लोकांना अडचण होईल। हे का होतंय? का गुंड पुढे येत आहेत? कारण का वर्धास्त हा सत्तेतल्या लोकांचा आहे। आता वाय सिक्युरिटीवाला व्यक्ती जर गुंडाला भेटायला जात असेल आणि गुंडाला भेटल्यानंतर स्वतः त्याला वाय झेड सिक्युरिटी मिळत असेल तर अजबच सरकार आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे गुंडाराज थांबवायचं असेल तर लोकांनी या लोकसभेमध्ये विचार करूनच मतदान करावं आणि धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्ती जी लोकांची शक्ती याची बाजू घ्यावी लागेल।